मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाल येथील रहिवासी राजनंदिनी जाधव हिने हो, चांगली कामगिरी करताना दोन सुवर्ण पदक पटकावले आहे मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये भारत श्रीलंका बांगलादेश नेपाळ या देशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता सतीश तेजाव जाधव यांची मुलगी राजनंदिनी जाधव हिने नेपाळ श्रीलंकाच्या मुलींना पराभव करत दोन सुवर्ण पदके पटकावले झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धामध्ये राजनंदिनीची निवड करण्यात आली होती मुंबई येथे कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवल्याबद्दल विविध स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्ष होत आहे राजनंदिनी जाधव हिला 2022 मध्ये अभिमान महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते